पण मी तुम्हाला हे जबाबदारीने सांगते, आपल्या या महाराष्ट्रामध्ये कुठली आई, कुठला दादा, कुठली ताई, कुठला बाबा यांना हे मंजूर नाही आणि आम्ही हे होऊ देणार नाही. दॅट्स इट. आमचा तर एवढाच आक्षेप आहे, तुम्ही ॲक्टिंग करा, तुम्ही डान्स करा, तुम्ही तुमच्या काय कुठून भरलेले कलागुण आहेत ना ते तिकडे दाखवा, ते रस्त्यावर दाखवू नका. आमचा आक्षेप व्यक्तीला नाही, आमचा आक्षेप तिच्या विकृतीला आहे. कित्येक नटनटी आम्ही इतके वर्ष बघतोय, आपण नाही का बघत आहोत? पण ते सगळं उघडं नागडं तुम्हाला रस्त्यावर करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये काय करता, तुम्ही तुमच्या घरी काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण तुम्ही रस्त्यावरती सार्वजनिक ठिकाणी असे नागडे चाळे कराल तर ते चालणार नाही, हे परत सांगते. काय घालावं हा घटनेने तिला अधिकार दिलेला आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी घालायला तर पाहिजे ना. आधी काहीतरी घाला, मग ठरवा काय घालायचं काय नाही घालायचं. आणि हा काय चित्रावाचा प्रश्न नाही आहे, हा समाजाच्या स्वास्थ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न जिच्यामुळे मी उचलला, ती या महाराष्ट्रातल्या मातीतली एक आई आहे, जिच्या 9 वर्षाच्या मुलीवर 1.5 वर्षापूर्वी बलात्कार झाला. आणि त्या आईने मला हा व्हिडिओ पाठवला की चित्रातही हे काय चाललंय आणि तुम्ही याच्यावर बोलणार आहात की नाही. तेव्हा मला कळलं का ही बाई कोण आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये ती मुंबईच्या रस्त्यांवरती, मी पुन्हा सांगते तुम्हाला, सार्वजनिक ठिकाणी, पब्लिक प्लेस, आता आणखी मला तिसऱ्या भाषेतला शब्द काही येत नाही, सार्वजनिक ठिकाणी हे उघडे नागडे पण चालणार नाही. तुला काय स्टुडिओ, तू काय करते, तुझ्या त्या घरात काय करते, तुझ्या जिथं कुण नाही, जिथे 4 भिंतीच्या आत तुम्ही तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य जपा ना. पण व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार नाही चालणार, हे माझं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये खूप लोकांनी उड्या घेतल्या आहेत, अजूनही घेत आहेत. कोणाला उपरती झाली, कोणाला अजूनही होत नाही आहे. कोण म्हणतंय धर्म, कोण म्हणतंय, अरे कुठला धर्म सांगतो, कुठला धर्म सांगतो की बाई तू नागरी नाच, रस्त्यावर नाच, असं कुठला धर्म सांगतो? मला सांगावं कुठं विद्वानाने असेल कोणी तर. तुम्ही समाजाचं स्वास्थ्य जपण्यासाठी आवाज मी उचललाय, तो आवाज माझा कायम आहे. तिने तिच्या कुठला तिचा रोल असेल तीच काय, कित्येक अभिनेत्री तुमच्या व्यवसायानुरूप तुमचा पेहराव असेल, त्या काय सगळ्याजणी बाहेर येऊन अशा नागड्या उघड्या नाचत नाहीत ना. म्हणजे मी तर नाही बघितलंय. ही कंप्लेंट माझी कसली आहे, माझी कंप्लेंट ही आहे की तू जे काय उघडी नागडी राहते ते तुझ्या, तू स्टुडिओत राहा, तुझ्या घरात राहा, तुझ्या आणि कुठं राहा जिथे 4 भिंती आहेत.